मी मनात असं ठरवलं होतं की उद्या रविवार आहे, एकतर रविवारी किंवा 14 तारखेला आपला लॉकडाऊन 21 दिवसाचा त्याची मुदत पूर्ण होते, त्या सुमारास आपल्याशी बोलावं. पण आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधानांनी सर्व देशातल्या सर्व म्हणजे आपल्या देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. ही आजची तिसरी का चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. पहिल्या प्रथम ह्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माननीय पंतप्रधानांसह मीसुद्धा आणि काही राज्याचे मुख्यमंत्री हे तोंडावरती मास्क बांधून होते. चित्र फार विचित्र होतं, म्हणजे आजपर्यंत कोणी आमच्या तोंडावरती पट्ट्या लावण्याची हिम्मत केलेली नाही, कोणी आमचं तोंड बंद करू शकलेलं नाही, ती हिम्मत कोणातही नाही. पण एका विषाणूनी आमच्या सगळ्यांच्याच तोंडावरती पट्ट्या बांधल्या गेल्या. उत्तर कोणाकडेच नाही आहे, काय करायचं हा मोठा प्रश्न आहेच. आणि तिथून निघाल्यानंतर साहजिकच आहे चर्चा तर होणारच, कारण मुख्यमंत्र्यांची परिषद व्हिडिओ कॉन्फरन्स देशाच्या पंतप्रधानाने घेतली, काय ठरलं, काय होणार. आणि मग मी विचार असा केला की उलटसुलट बातम्या येण्याच्यापेक्षा आपणच स्वतः तुमच्याशी बोलावं आणि तुम्हाला सांगावं की बाबा आपण काय करतो आहोत. एकूणच जर का आपण बाहेर पाहिलं तर मला म्हणजे तुम्ही म्हणाल काय याला कळते की नाही परिस्थिती एवढी गंभीर आहे, पण याला गाणं काय सुचतं. एक गाण्याची जी ओळ आहे, आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे. आकाश तर पांघरलं आहे, प्रत्यक्षात झोप उडालेली आहे. सगळेजण शांत आपापल्या घरामध्ये, काय करावं कळत नाही आहे, 14 नंतर काय होणार कळत नाही आहे. त्याच्यातच बातम्या येत आहेत की महाराष्ट्रामध्ये या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे, रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे हे तर दिसतं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. आपल्याकडे विशेषतः मुंबई आणि पुणे, तुमच्या लक्षात असेल की सुरुवातच आपली पुण्यापासून झाली, कारण मुंबई हा मोठा एक विमानतळ आहे. संपूर्ण जगभरातनं इकडे प्रवासी येत जात असतात, जगात जाण्यासाठी आणि जगातून येण्यासाठी हे एक प्रवेशद्वार आहे. म्हणजे गेटवे ऑफ इंडिया जरी मुंबईमध्ये ते एक सिम्बॉलिक जरी असलं, तरी आजचं विमानतळ हे मोठे एक महाद्वार झालेलं आहे. जगभरातून इकडे प्रवासी येतात, जगभरात जाऊन आलेले पुन्हा इकडे या विमानतळावरती उतरतात आणि इथून मग अनेक ठिकाणी जात असतात. त्याच्यामुळे साहजिक आहे की आपण जेव्हा तपासण्या सुरू केल्या, त्या तपासणीच्या यादीमध्ये जे जे देश आपल्याला केंद्र सरकारकडनं दिले गेले होते त्यांच्या तपासण्या सुरू केल्या होत्या, पण काही देश मात्र त्या यादीत नव्हते आणि त्यातून आलेले प्रवासी हे आले आणि मिसळले. आता त्या चर्चेत वेळ नाही घालवायचा. आपण सुरुवातच केली होती ती संचारबंदीपासून, मॉल्स बंद केले, हॉटेल्स वगैरे बंद करत 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 मग आपण लॉकडाऊनवरती आलो. आत्ता जे काही रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची जरी बाब वाटत असली आणि ती चिंतेची आहेच, पण एक लक्षात घ्या, विशेषतः मुंबईमध्ये जिथे जिथे हे रुग्ण सापडले कोविड पॉझिटिव्ह, ते विभाग आपण पूर्णपणे बंद केलेले आहेत, सील बंद. आतमध्ये येणं जाणं त्याला परवानगी नाही. सुरुवातीला काही काळ तिथल्या नागरिकांची गैरसोय होते, कारण अचानक ते सील झाल्यानंतर असं कोणी तो एक भाग क्वारंटाईनसारखा केलेला आहे. आणि मग जे रुग्ण आपल्याला सापडलेत ते आधी कोणाला भेटले होते, नंतर किती जणांना भेटले, ह्याची तपासणी ही महापालिका त्यांच्या घरोघरी जाऊन करते. याचाच अर्थ असा की गेल्या 1-2 दिवसापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं, आता आपण समोरून रुग्ण येण्याची वाट नाही बघत, आपण घरी जाऊन लक्षणं शोधतो आहोत आणि त्याची त्यांची टेस्ट करतो आहोत. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 33,000 म्हणजे ही सकाळची संख्या आहे, 33,000 आसपास चाचण्या झालेल्या आहेत. मुंबईमध्ये एकट्या मुंबईत जवळपास 19,000 आसपास चाचण्या झाल्या आहेत. आणि केवळ मुंबईपुरतं बोलायचं झालं तर ह्या 19,000 चाचण्यांमध्ये आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत साधारणतः 1,000 हे आपल्याला कोविड पॉझिटिव्ह सापडलेत. ही संख्या आहे 1,000 आहे. ह्या 1,000 किमान 65-70% हे कोविड पॉझिटिव्ह जरी असले तरी एक गोष्ट थोडीशी धीराची आहे की त्यांच्यात अतिसौम्य किंवा सौम्य अशी लक्षणं आहेत. 60
ते 70%, 60-70% हा आकडा सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. काही जणांना आता आपण हळूहळू घरी सोडतोय, ज्यांना बरं होत आहेत त्यांची कोविड टेस्ट ही निगेटिव्ह येते, किंबहुना क्वारंटाईनमध्ये ज्यांना कोविड पॉझिटिव्ह आलेले नाहीत पण क्वारंटाईन केलेले आहेत त्यांनासुद्धा पुन्हा टेस्ट घेऊन निगेटिव्ह आल्यानंतर आपण घरी सोडतोय, तोही आकडा मोठा आहे, तीही संख्या मोठी आहे. दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो की तोही ती संख्या थोडी आपल्या इकडे जास्त वाटते आणि तशी ती आहे. त्याचं कारण असं आहे, मी पहिल्यापासून सांगतो आहे की हाय रिस्क ग्रुप ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये एक प्रकार असतो की कोणत्या प्रकारचे, म्हणजे वयमानाप्रमाणे असेल, मग तब्येती प्रकृतीमानाप्रमाणे असेल की कोणाला याचा अधिक धोका पोहोचू शकतो. तर तो धोका हे साधारणतः 60 अधिक ज्यांचं वयमान आहे, ज्यांना केवळ कोविडच नव्हे, कोरोनाच नव्हे तर आधीपासून काही त्यांना विकार आहेत, मग हृदयविकार असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, स्थूलपणा असेल, किडनीचे काही आजार असतील, त्यांच्यावरती हा प्रभाव हा जास्त गंभीर असा हा एक प्रभाव टाकतोय. याचा प्रभाव जास्त गंभीर असतो आणि त्याच्यात सुद्धा काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की अगदी शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. हे जर का एकूण बघितलं तर दोन गोष्टी प्रामुख्याने मला आपल्याला सांगायच्या आहेत की एक तर आपण घराबाहेर पडू नका, पडलात तर मास्क लावून बाहेर जा, पडलात तर म्हणजे अगदी आपल्या घरातील जे कोणी आपले ज्येष्ठ, मी पुन्हा सांगतो आपले आईवडील आहेत, इतरही कोणी आपले नातेवाईक आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यापासून थोडं एक अंतर राखून ते ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यांना जपा, त्यांच्यापर्यंत हा व्हायरस आपल्याला पोचू द्यायचा नाही आहे, ही खबरदारी आपणच घेऊ शकतो. घरामध्येही घ्यायला पाहिजे, सगळीकडेही घ्यायला पाहिजे. आणि आता ही परिस्थिती सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या एकूण चर्चेवरून असणार आहे की जरी असं वाटत असलं की नियंत्रणात आहे तरी गाफील राहता येणार नाही, अजिबात राहता येणार नाही. याचं कारण आता या सोमवारी आपल्याला आपल्या राज्यात पहिला रुग्ण सापडून 5 होतील, 5 होत्यात या सोमवारी. हा तसा कालावधी खूप मोठा आहे, म्हणजे आपण हा जो कालावधी गुणाकाराचा आहे तो थोडा का होईना, पण जर आपण तो त्याचा वेग हा थोडासा मंद करण्यात तरी मंद राखण्यात आत्तापर्यंत तरी यश आलेलं आहे. मला हे मंद राखण्यामध्ये स्वारस्य नाही, मला तो शून्य आणायचं आहे, शून्यावरती आणायचं आहे. एकसुद्धा रुग्ण यापुढे वाढता का म्हणे. आता जे रुग्ण सापडत आहेत ते पहिले जे काही कळत नकळत आलेले आहेत आणि त्यांच्यापासून जो प्रादुर्भाव झालेला आहे पुढे, ती लक्षणं आता या गेल्या 15-20 दिवसात दिसलेत आणि आणखीन काही 8-10 दिसणार आहेत. आपण घरोघरी जाऊन जी चाचणी करतो आहे आणि जे आपल्याला रुग्ण ज्यांच्यात काही लक्षणं नसली तरीसुद्धा कोविड पॉझिटिव्ह मिळत आहेत, म्हणजे आपण त्यांच्यापासून पुढे जे संक्रमित होणारी जी काही साखळी होती ती किमान आपल्या निदर्शनास आलेल्याबाबत तर मी असं म्हणेन ती आपण तोडलेली आहे, ती तोडतो आहोत. तोडायला वेळ लागेल कारण हे जगभरचं मोठं एक संकट आहे, कोणीच कोणाच्या मदतीला जाऊ शकत नाही, हे सगळेजण आपण बघतो आहोत. मग काय करायचं, कसं करायचं? मला आज त्या कॉन्फरन्समध्ये, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, म्हणजे मला पहिल्या प्रथम आपलं मत मांडण्याची संधी दिली गेली. मी त्यांना एकूणही सगळी परिस्थिती सांगितली आणि नंतर मी बोललो की माझं तरी मत असं आहे की 14 माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी मी लॉकडाऊन कायम ठेवणार कारण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, इतर ठिकाणीसुद्धा आजसुद्धा मी असं मानतो की खूप लक्ष देण्याची गरज आहे. लॉकडाऊन कायम जरी ठेवला तरी आता आपल्याला एकूण परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं आहे, काय नेमकं करावं ते लक्षात आलेलं आहे. आजपर्यंत ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण शेतीच्या कामावरती कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत, कृषीविषयक जी काही कामं आहेत ती चालू आहेत. शेतीच्या मालाला, म्हणजे पीक असेल, इतर काही अवजारं असतील, बी बियाणं असेल, खत असतील, काही असेल, त्याला कुठेही आपण बंद केलेलं नाही आणि ते आता यापुढे सुद्धा होणार नाही आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, त्यांची वाहतूक ही चालूच ठेवलेली आणि ती चालूच राहणार, त्याच्याही कुठे बंद होणार नाही आहे. पण 14 अजून हा लॉकडाऊन 14 मी तुम्हाला सांगतोय आणि ते एवढ्यासाठी सांगतोय की कुठेही मला गोंधळ नको आहे. माझ्या महाराष्ट्रानी फारच छान धैर्य दाखवलेलं आहे, हिंमत दाखवलेली आहे, एखाद्या वीराप्रमाणे ह्या संकटाचा सामना करतायत. धीरोदत्त आहे महाराष्ट्र, धीरोदत्त आहे, नेहमी आपण असं मानतो आणि आहे
की जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा आपला महाराष्ट्र देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवतो. संकट कोणतेही असो तो देशाला दिशा दाखवत असतो. तोच हा आपला महाराष्ट्र. आज संपूर्ण जगावरती संकट आले, आपला महाराष्ट्र हा देशाला आणि जगाला दिशा दाखवण्याचं काम याही संकटात करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही गडबडून गोंधळून जाऊ नका. ही जी काय थोडीशी आपल्यावरती बंधन आले, थोडीशी म्हणजे बरीच आले आहेत, मला माहिती आहे ही किती लवकर जातील, कुठपर्यंत चालणार बाबा आहे. अनेक जण प्रश्न, जे ठीक आहे हो तुम्ही 14 तारखेपर्यंत केलात, त्याच्या पुढे वाढतात, कितीपर्यंत कधीपर्यंत चालेल हे आपल्या हातामध्ये. आपण जर काही शिस्त अत्यंत व्यवस्थितपणाने पाळली आणि ही जी साखळी आहे, विषाणूची साखळी आहे, ही जर का तिथल्या तिथे तोडली तर मग आपणच लवकर त्या एका शृंखलेतून, म्हणजे त्या साखळ दंडातून लवकर बाहेर पडू. ही जी त्याची साखळी, त्याला चेन म्हणतात, मी साखळी म्हणतो. आणि आपलं धैर्य आहे हे त्या साखळ दंडाला तोडणार आहे, हे धैर्य आहे आपलं. या साखळ दंडातून आपणच आपली लवकरात लवकर मुक्तता करून घेऊ शकतो. आणि मग पुढे काय करायचं, 14 नंतर 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहील. पण 14 नंतर साधारणतः काय करणार ह्याच्या व्यवस्थित सूचना, मग विद्यापीठाच्या परीक्षा आल्या, शाळांच्या परीक्षा आल्या, हे ह्या ह्याच्यावरती काम सुरू आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सुद्धा, उद्योगधंदे सुरू होणार की नाहीत, झाले तर नेमके कोणते होणार, कधी होणार, मजूर काय करणार, ह्या सगळ्यांची उत्तरं ही तुम्हाला मी 14 तारखेपर्यंत देणार आहे. कारण त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आत्ता असं अचानक तुमच्यासमोर येण्याचं माझ्या मनात काही नव्हतं, पण एकूणच उलटसुलट बातम्या येण्याच्या ऐवजी मला असं वाटलं की तुमचा मुख्यमंत्री म्हणून मला हे सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आजपर्यंत जसं आपण एक धैर्य दाखवलं आणि माझ्यावरती विश्वास दाखवला, माझ्यावरती म्हणजे आपल्या सरकारवरती, आज हे सुद्धा मी एक बघितलं की संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, पण सगळेजण राजकारण बाजूला ठेवून आज एकवटलेले आहेत. सगळेजण मोदीजींच्या सोबत आहेत, मोदीजी आपल्यासोबत आहेत, सगळेजण सगळी राज्य सरकारं सरकार जी आहे ती केंद्र सरकारच्या सोबत आहेत, केंद्र सरकार आपल्यासोबत आहे, केंद्र आपल्याला काय हवं नको ते विचारते, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे. ह्याच्यामध्ये मला कुठेही वितुष्ट नको आहे. मी सर्वांनाच सांगतो आहे की आपल्याला आता राजकारण करण्याची वेळ नाही आहे. राजकारण तर आयुष्यभर आयुष्यालाच, म्हणजे आपल्या पाचवीलाच पोचलेलं आहे. किती काळ राजकारण करणार आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय. आणि तो जो काय एक प्रसंग आहे, हा जो काय एक प्रसंग आहे आणि तो जो काय एक विषय आहे राजकारण, ह्या भानगडीत मला राजकारण नको आहे. ही राजकारणं, पक्षीय राजकारणं ही इथल्या इथे थांबली पाहिजेत. जे चित्र, जे वातावरण मी गेले 2-3 वेळेला ह्या पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बघतोय, हे जर का असंच राहिलं, ही एकजूट अशीच राहिली आणि ती केवळ आत्ताच नाही तर सदा सर्वदा राहिली, तर आपला देश या कोरोनाच्या संकटावर तर मात करेलच, नक्कीच करेल, ते करणारच. आपला महाराष्ट्र तर नक्कीच करेल, इतरही राज्य करतायत, पण आपला देश ही जगातली महासत्ता बनू शकते, नक्कीच बनू शकते. झालं ना, अमेरिकेला सुद्धा आपल्याकडनं औषधं मागवावे लागतात. एकूणच काय की सगळेजण आज अडचणी काहीतरी भोगावं लागते, सोसावं लागते. कोणालाच ही बंधनं ही आनंददायी नाही आहेत, ना तुम्हाला आहेत ना मलाही. मी सुद्धा घरामध्ये राहूनच बऱ्याचशा गोष्टी करतो आहे, टेलिफोनवरनं करतो आहे, काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं करतो आहे. आत्तासुद्धा आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा महापालिकेचा मला एक आढावा घ्यायचा आहे. तर ही कामं चालू आहेत. वर्क फ्रॉम होम हे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते चालू ठेवा, नसेल केलं तर चालू करा. ही मोठी अडचणीची परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ आणि केवळ नाईलाजाने आपल्याला 14 तारखेनंतर किमान 30 तारखेपर्यंत, मी किमान शब्द जाणीवपूर्वक थोडासा जोर देऊन बोलतो आहे, किमान 30 एप्रिलपर्यंत, या किमानचा अर्थ असा आहे की सगळेजणं जर का आपण व्यवस्थित शिस्तीत राहिलो, कुठेही गर्दी केली नाही, अगदी भाजी मंडईतसुद्धा नाही, तर आणि तरच आपण 30 तारखेपर्यंत ह्याच्यात बरीचशी बाजी मारलेली असेल. आणि हा जो काय पुढचा लॉकडाऊन असेल, काही ठिकाणी आपण बंधनं थोडीफार शिथिल करू शकू, त्याची मी तुम्हाला कल्पना देईन, पण काही ठिकाणी मात्र बंधनं ही आहेत त्याच्याहून कडक करावी लागतील, ती करावीच लागतील. हा जर का प्रसार आपण आत्ताच रोखला नाही तर बाकी कोणी किती शिस्तीत वागलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. प्रत्येकाने शिस्त ही सगळ्याला सारखी आहे,
त्याच्यात कुठेही, म्हणजे जसं मी म्हटलं ना की हा जो व्हायरस आहे तो जात पात धर्म राजकारण सुद्धा बघत नाही, तो कोणालाही ग्रासू शकतो. अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आहे, त्यांना सुद्धा झाला. तर हा विचित्र एक असा व्हायरस आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण आणि आपणच सैनिक आहात, आम्ही सोबत आहोत. म्हणजे मी पुन्हा सांगेन, तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आणि हे युद्ध जे आहे, हे युद्ध आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच या निश्चयाने हे युद्ध लढायचं आहे. कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध लढता येत नाही. ज्याची मानसिकता हरलेली, अरे काय होणार, मग तू लढायला येऊच नकोस. हे लढणं, लढण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आहे. आणि हे युद्ध हे आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच ह्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर एकूणच मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधलेला आहे. 14 तारखेनंतर देखील लॉकडाऊन राज्यामध्ये कायम असणार आहे. किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. ही महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. राज्यामध्ये किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. 14 तारखेनंतर देखील राज्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे. या दरम्यान शेतीकामांवरती कुठलेही बंधनं नाही आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरती देखील बंधनं नाही आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. तर अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं की या लॉकडाऊनचं जे आहे तर ती तारीख वाढेल का. तर त्यानुसार किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन राहणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये 19,000 तपासणी ज्या आहेत तर त्या घरोघरी जाऊन केलेल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 30,000 चाचण्या ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत. हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर या क्षणाची मोठी बातमी, किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. 14 तारखेनंतर देखील राज्यामध्ये लॉकडाऊन कायम असेल. किमान 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या कोरोनाची लढाई जी आहे तर ती आपल्याला जिंकायची आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मुंबई हे जगात येण्याजाण्याचं प्रवेशद्वार असल्यानं मुंबईकडे विशेष लक्ष असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईमध्ये 19,000 चाचण्या झालेल्या आहेत तर राज्यामध्ये तब्बल 30,000 चाचण्या करण्यात आलेल्या आहे. पुन्हा पाहूया तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले. थोडा थोडा का होईना, पण जर आपण तो त्याची त्याचा वेग हा थोडासा मंद करण्यात तरी, मंद राखण्यात आत्तापर्यंत यश आलेलं आहे. मला हे मंद राखण्यामध्ये स्वारस्य नाही, मला तो शून्य आणायचा आहे, शून्यावरती आणायचं आहे. एक सुद्धा रुग्ण यापुढे वाढता का म्हणे. आता जे रुग्ण सापडत आहेत ते पहिले जे काही कळत नकळत आलेले आहेत आणि त्यांच्यापासून जो प्रादुर्भाव झालेला आहे पुढे, ती लक्षणं आता या गेल्या 15-20 दिवसात दिसलेत आणि आणखीन काही 8-10 दिवसात दिसणार आहेत. आपण घरोघरी जाऊन जी चाचणी करतोय आणि जे आपल्याला रुग्ण ज्यांच्यात काही लक्षणं नसली तरीसुद्धा कोविड पॉझिटिव्ह मिळत आहेत, म्हणजे आपण त्यांच्यापासून पुढे जे संक्रमित होणारी जी काही साखळी होती ती किमान आपल्या निदर्शनास आलेल्या बाबत तर मी असं म्हणेन ती आपण तोडलेली आहे, ती तोडतो आहोत. तोडायला वेळ लागेल कारण हे जगभरचं मोठं एक संकट आहे. कोणीच कोणाच्या मदतीला जाऊ शकत नाही, हे सगळेजण आपण बघतो आहोत. मग काय करायचं, कसं करायचं? मला आज त्या कॉन्फरन्समध्ये, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, म्हणजे मला पहिल्या प्रथम आपलं मत मांडण्याची संधी दिली गेली. मी त्यांना एकूणही सगळी परिस्थिती सांगितली आणि नंतर मी बोललो की माझं तरी मत असं आहे की 14 तारखेनंतर माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी मी लॉकडाऊन कायम ठेवणार. कारण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, इतर ठिकाणीसुद्धा आजसुद्धा मी असं मानतोय की खूप लक्ष देण्याची गरज आहे. लॉकडाऊन कायम जरी ठेवला तरी आता आपल्याला एकूण परिस्थितीचं गांभीर्य कळलेलं आहे, काय नेमकं करावं ते लक्षात आलेलं आहे. आजपर्यंत या लॉकडाऊनमध्ये सुद्धा
आपण शेतीच्या कामावरती कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत. कृषीविषयक जी काही कामं आहेत ती चालू आहेत. शेतीच्या मालाला म्हणजे पीक असेल, इतर काही अवजारं असतील, बी बियाणं असेल, खत असतील, काही असेल, त्याला कुठेही आपण बंद केलेलं नाही आणि ते आता यापुढे सुद्धा होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, त्यांची वाहतूक ही चालूच ठेवलेली आहे आणि ती चालूच राहणार, त्याच्या ती कुठे बंद होणार नाही. पण 14 तारखेनंतर, अजून हा लॉकडाऊन 14 तारखेनंतरचं मी तुम्हाला सांगतोय आणि ते एवढ्यासाठी सांगतोय की कुठेही मला गोंधळ नको. माझ्या महाराष्ट्राने फारच छान धैर्य दाखवलेले, हिंमत दाखवलेली आहे. एखाद्या वीराप्रमाणे याच्या ह्या संकटाचा सामना करतायत. धीरोदत्त आहे महाराष्ट्र, धीरोदत्त आहे नेहमी आपण असं मानतो आणि आहे की जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा हा आपला महाराष्ट्र देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवतो. संकट कोणतेही असो तो देशाला दिशा दाखवत असतो. तोच हा आपला महाराष्ट्र. आज संपूर्ण जगावरती संकट आले, आपला महाराष्ट्र हा देशाला आणि जगाला दिशा दाखवण्याचं काम याही संकटात करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही गडबडून गोंधळून जाऊ नका. ही जी काय थोडीशी आपल्यावरती बंधन आले, थोडीशी म्हणजे बरीच आले आहेत, मला माहिती आहे ही किती लवकर जातील, कुठपर्यंत चालणार बाबा हे. अनेक जण प्रश्न, ठीक आहे हो तुम्ही 14 तारखेपर्यंत केलात, त्याच्या पुढे वाढतात, कितीपर्यंत कधीपर्यंत चालेल हे आपल्या हातामध्ये. आपण जर काही शिस्त अत्यंत व्यवस्थितपणाने पाळली आणि ही जी साखळी आहे, विषाणूची साखळी आहे, ही जर का तिथल्या तिथे तोडली तर मग आपणच लवकर त्या एका शृंखलेतून, म्हणजे त्या साखळी दंडातून लवकर बाहेर पडू. ही जी त्याची साखळी, त्याला चेन म्हणतात, मी साखळी म्हणतो. आणि आपलं धैर्य आहे हे त्या साखळी दंडाला तोडणार आहे, हे धैर्य आहे आपलं. या साखळी दंडातून आपणच आपली लवकरात लवकर मुक्तता करून घेऊ शकतो. आणि मग पुढे काय करायचं, 14 नंतर 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहील. पण 14 नंतर साधारणतः काय करणार ह्याच्या व्यवस्थित सूचना, मग विद्यापीठाच्या परीक्षा आल्या, शाळांच्या परीक्षा आल्या, हे ह्या ह्याच्यावरती काम सुरू आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सुद्धा, उद्योगधंदे सुरू होणार की नाहीत, झाले तर नेमके कोणते होणार, कधी होणार, मजूर काय करणार, ह्या सगळ्यांची उत्तरं ही तुम्हाला मी 14 तारखेपर्यंत देणार आहे, कारण त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आत्ता असं अचानक तुमच्यासमोर येण्याचं माझ्या मनात काही नव्हतं, पण एकूणच उलटसुलट बातम्या येण्याच्याऐवजी मला असं वाटलं की तुमचा मुख्यमंत्री म्हणून मला हे सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आजपर्यंत जसं आपण एक धैर्य दाखवलं आणि माझ्यावरती विश्वास दाखवला, माझ्यावरती म्हणजे आपल्या सरकारवरती, आज हे सुद्धा मी एक बघितलं की संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत पण सगळेजण राजकारण बाजूला ठेवून आज एकवटलेले आहेत. सगळेजण मोदीजींच्या सोबत आहेत, मोदीजी आपल्यासोबत आहेत, सगळेजण सगळी राज्य सरकारं सरकार जी आहेत ती केंद्र सरकारच्या सोबत आहेत, केंद्र सरकार आपल्यासोबत आहे, केंद्र आपल्याला काय हवं नको ते विचारते, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे. ह्याच्यामध्ये मला कुठेही वितुष्ट नको आहे. मी सर्वांना सांगतोय की आपल्याला आता राजकारण करण्याची वेळ नाही आहे. राजकारण तर आयुष्यभर आयुष्यालाच, म्हणजे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे, किती काळ राजकारण करणार आणि आयुष्यात दुसरं केलं तरी काय. आणि तो जो काय एक प्रसंग आहे, हा जो काय एक प्रसंग आहे आणि तो जो काय एक विषय आहे राजकारण, ह्या भानगडीत मला राजकारण नको आहे. ही राजकारणं, पक्षीय राजकारणं ही इथल्या इथे थांबली पाहिजेत. जे चित्र, जे वातावरण मी गेले 2-3 वेळेला ह्या पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बघतोय, हे जर का असंच राहिलं, ही एकजूट अशीच राहिली आणि ती केवळ आत्ताच नाही तर सदा सर्वदा राहिली, तर आपला देश या कोरोनाच्या संकटावर तर मात करेलच, नक्कीच करेल, ते करणारच. आपला महाराष्ट्र तर नक्कीच करेल, इतरही राज्य करतायत, पण आपला देश ही जगातली महासत्ता बनू शकते, नक्कीच बनू शकते. झालं ना, अमेरिकेला सुद्धा आपल्याकडनं औषधं मागवावी लागतायत. एकूणच काय की सगळेजण आज अडचणीमध्ये आहेत, सगळ्यांनाच काही ना काहीतरी भोगावं लागते, सोसावं लागते. कोणालाच ही बंधनं ही आनंददायी नाही आहेत, ना तुम्हाला आहेत ना मलाही. मी सुद्धा घरामध्ये राहूनच बऱ्याचशा गोष्टी करतोय, टेलिफोनवरनं करतोय, काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं करतोय. आता सुद्धा आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा महापालिकेचा मला एक आढावा घ्यायचा आहे. तर ही कामं चालू आहेत. वर्क फ्रॉम होम हे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते चालू ठेवा, नसेल केलं तर चालू करा. ही मोठी अडचणीची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ आणि केवळ नाईलाजाने आपल्याला 14 तारखेनंतर किमान 30 तारखेपर्यंत, मी किमान शब्द जाणीवपूर्वक थोडासा जोर देऊन बोलतोय, किमान 30 एप्रिलपर्यंत, या किमानचा अर्थ असा आहे
की सगळेजण जर का आपण व्यवस्थित शिस्तीत राहिलो, कुठेही गर्दी केली नाही, अगदी भाजी मंडईतसुद्धा नाही, तर आणि तरच आपण 30 तारखेपर्यंत ह्याच्यात बरीचशी बाजी मारलेली असेल. आणि हा जो काय पुढचा लॉकडाऊन असेल, काही ठिकाणी आपण बंधनं थोडीफार शिथिल करू शकू त्याची मी तुम्हाला कल्पना देईन, पण काही ठिकाणी मात्र बंधनं ही आहेत त्याच्याहून कडक करावी लागतील, ती करावीच लागतील. हा जर का प्रसार आपण आत्ताच रोखला नाही तर बाकी कोणी किती शिस्तीत वागलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. प्रत्येकाने शिस्त ही सगळ्याला सारखी आहे त्याच्यात कुठेही, म्हणजे जसं मी म्हटलं ना की हा जो व्हायरस आहे तो जात पात धर्म राजकारण सुद्धा बघत नाही, तो कोणालाही ग्रासू शकतो. अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आहे, त्यांना सुद्धा झाला. तर हा विचित्र एक असा व्हायरस आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण आणि आपणच सैनिक आहात, आम्ही सोबत आहोत. म्हणजे मी पुन्हा सांगेन, तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आणि हे युद्ध जे आहे हे युद्ध आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच, या निश्चयाने हे युद्ध लढायचं आहे. कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध लढता येत नाही. ज्याची मानसिकता हरलेली, अरे काय होणार मग तू लढायला येऊच नकोस, हे लढण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आहे. आणि हे युद्ध हे आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच, ह्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठी घोषणा आहे. एकंदरीतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे राज्यामध्ये. 14 तारखेनंतर देखील लॉकडाऊन असणार आहे, किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे.